चंद्रपूर पोलीस प्रशासनानं चंद्रपूर जिल्ह्यातील 14 अवैध दारू तस्करांना जिल्ह्यातून तडीपार केला आहे. गणेश विसर्जन मिरवणूक काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू आहे असं असतानाही जिल्ह्यात चोर मार्गानं दारू आयात केली जात आहे. आता मात्र नव्यानं रुजू झालेले पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अवैध दारू तस्करांवर विशेष कारवाई करत त्यांच्या मुसक्या आवळत आहेत. पण जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेते या कारवाईला जुमानत नव्हते. यामुळे पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी अशा अवैध दारू तस्करांना तडीपार करण्याचा निर्णय घेत पोलीस निरीक्षक व उपविभागीय अधिकाऱ्यांकडून यादी मागविली आणि मग प्राप्त यादीनुसार बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील दीपक उर्फ रिंकू चव्हाण याला 1 वर्ष, अब्दुल रशीद अब्दुल गफ्फार कुरेशी याला 3 महिने, गोंडपिपरी येथील काशीना पोटे याला 6 महिने, चिमूर येथील हेमराज गोसावळे यांना 6 महिने, प्रशांत शामकुळे याला 4 महिने, सावलीच्या श्रीनिवास पुल्लरवाल याला 3 महिने, सिंधवाही येथील गौतम लोणारे याला 4 महिने, चंद्रपूरच्या आवेश शब्बीर कुरेशीला 6 महिने, अनिल जाफराबादीला 3 महिने, कुणाल गरगेलवारला 6 महिने, छोटू उर्फ नितीन गोवर्धनला 6 महिने, लव नरसिंग रेड्डीला 3 महिने, शुभम समुदला 3 महिने आणि रामनगर येथील अली शेरू अली या अवैध दारू तस्कराला 3 महिन्याकरिता तडीपार केला आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंबोरे आणि गोपाल भारती यांनी ही कारवाई केली आहे.